भारताला स्वातंत्र्य मिळून 66 वर्ष होत आहेत, परंतु आजही भारतातील काही खेड्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाही आहेत. काही गावांना तर रस्तेच नाही आहेत. त्यातीलच एक गाव गोळेगाव खुर्द हे जळगाव तालुक्यातील आहे. त्यांच्या त्या गावातील मुलांना शाळेत जाण्याकरता 3 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. मुलं समजा चिखल झाला की मुलं शाळेत जाऊ नाही शकत. खूप इतकाला गारा पाणी असते आमच्या गावात, त्यामुळे आम्ही समजा आमची मुलं शिक्षणापासून वंचित राहून राहिलेले आहेत. आता 2-3 किलोमीटर जायचं म्हणजे छोट्या छोट्या मुलांना तितका प्रॉब्लेम येणारच आहे ना. पैदल जायचं चिखल असतं, चिखलात पळतात, घरी यायला उशीर होते. एखाद्या वेळेस पातला शाळा सुटल्यानंतर घरी यायला 7 वाजता, त्यांना मधात प्राण्यांचा सुद्धा हे होते. माझ्या मुलाचा येता येता 7 मुडला, चिखलातून पडला बरोबर बाहेर. एखादा वृद्ध जर आजारी पडला तर त्याला एखाद्या म्हशीवर बसून बाजूच्या गावातील दवाखान्यात नेण्यात येते, किंवा एखाद्याच्या आपल्याच जवळच्या व्यक्तीच्या एखाद्या खांद्यावर बसून जावं लागते. इथे वडील आजारी होते म्हणून भावाने फोन केला होता. वडील आजारी होते, इथे आलो तर रस्ता बरोबर नीट नव्हता, तर दळणवळण साधन नाही, पाऊस पाणी वरून चालू, वेळेला पाय फसायचे. खांद्यावरती भावाने कसे घेतलं त्याला, तेच रस्ता कधी नीट व्यवस्थित असता तर माझे वडील वाचले असते. आपल्या गावाला रोड नाही आहे, त्या संदर्भात आपण काही वरिष्ठांकडे हालचाली केल्या का? हो केल्या. आम्ही तसं रस्त्यासाठी प्रयत्न करत आहोत. रस्त्यासाठी आम्ही म्हणजे जी जागा लागते त्याच्यासाठी दानपत्र वगैरे दिलेले आहेत. किती लोकांचे दानपत्र घेतले? 100 किलो. आणखी काय केलं? आणखी वरिष्ठ लोकांच्या जे रस्त्यासंबंधित भेटी घ्यायच्या त्या सर्व भेटी घेतल्यात आम्ही. त्यांचे उत्तर काय मिळाले? हो करू करू असंच चालू आहे. माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी असे आवाहन करतो की त्यांनी या ग्रामस्थांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्याकरिता जळगाव जामोदचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता फोन नंबर आहे 94-22-88-26-44 या क्रमांकावर फोन करून या ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याकरिता मदत करावी. मी विनोद वानखडे, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातून इंडिया अनहटसाठी.